नर आणि नारायण असं म्हटलेलं आहे. ज्या नारायणाने ह्या नराच्या अवस्थेत स्वतःला हरी म्हणून घेतलेलं आहे, म्हणजे स्वतः परमेश्वराचा अवतार घेतलाय, तो नर स्वरूपात घेतलाय आणि तो घेतल्यानंतर तो इतका अद्भुत आहे, अगम्य आहे. आणि फक्त तो भक्तांचं पालन करतो असं नाही, दया, प्रेम, शांती ह्या सगळ्यांचा तो आद्य विधाता आहे, तो भाग्याचा आधार आहे. तर अशा या नरापासून तयार झालेल्या नारायणाला प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण पाहतो वेगवेगळ्या स्वरूपात, मग ते साईबाबा असोत, गजानन संत असोत, किंवा स्वामी समर्थ असोत, गोंदवलेकर महाराज असोत, किंवा रामदास स्वामी असोत, भक्तिरसाचा तो महासागर आहे आणि साक्षात तो योगेश्वर आहे. नुसता योगेश्वर नाही, ब्रह्मस्वरूपी सगळ्या गुरूंचा तो गुरुवर आहे. अशी ज्या वेळेला पाहायची आपली तयारी होते आणि हा साक्षात भरतभूमीवर अवतरलेला आहे आणि तो सगळ्यांच्यावरच आपली सत्ता दाखवतो आहे, असा हा त्रिगुण अवतार मान्य करावा लागतो आणि मग म्हणावं लागतं की हाच तो त्रयमूर्ती अवतार. अगम्य अद्भुत ज्याचे जीवन, अगम्य अद्भुत ज्याचे जीवन, केवळ भक्तांचे प्रतिपालन, केवळ भक्तांचे प्रतिपालन, दया प्रेम यांचे सम्मिलन, दया प्रेम यांचे सम्मिलन, माझिया भाग्याचा आधार, माझिया भाग्याचा आधार, हाच तो त्रयमूर्ती अवतार, हाच तो त्रयमूर्ती अवतार. जर्या विसावा मरी नठामा, जया विसावा मरी नठावा, दुःख विमोचन याच स्वभावा, दुःख विमोचन याच स्वभावा, आनंदाच
जगाचा वास्तव ठेवा, आनंदाचा वास्तव ठेवा, भावया भक्तांचा उद्धार, भावया भक्तांचा उद्धार, हाच तो अवतार, हाच तो त्रैमूर्ती अवतार। भक्ती रसाचा जो महासागर, भक्ती रसाचा जो महासागर, दिव्य शक्तीचा जणू आवास कर, दिव्य शक्तीचा जणू हा भास कर, सद्भक्तासी नित करुणा कर, सद्भक्तासी नित करुणा कर, द्यावया सकलाना सुविचार, द्यावया सकलाना सुविचार, हाच तो त्रैमूर्ती अवतार, हाच तो त्रैमूर्ती अवतार। ब्रह्मस्वरूपी जो योगेश्वर, ब्रह्मस्वरूपी जो योगेश्वर, सकल गुरुचा जो हा गुरुवर, सकल गुरुचा जो हा गुरुवर, प्रेमळ छाया नित भक्तावर, प्रेमळ नित भक्तावर, जावया अज्ञानचा अंधार, जावया अज्ञानचा अंधार, हाच तो त्रैमूर्ती अवतार, हाच तो त्रैमूर्ती अवतार। दिगंबर नर हरी माधा स्वामी दिगंबर, अवतर राजो भरत भूमीवर, अवतर राजो भरत भूमीवर, घेऊन सत्ता जी सकलावर, घेऊन सत्ता जी सकला, तो त्रैमूर्ती अवतार, नरहरी दत्ताचा अवतार, नरहरी दत्ताचा अवतार, हाच तो त्रैमूर्ती अवतार, हाच तो त्रैमूर्ती अवतार, हाच तो त्रैमूर्ती अवतार।